जून 1968 पूर्वी कॉलेजमधला पहिला दिवस आणि मराठी माध्यमाचे पायजमेमध्ये गेलेले कॉलेजमध्ये पुण्यातल्या दोन जण एकत्र भेटले, चंद्रकांत जांभळे आणि दीपक देवळे, एक जळगावचा आणि एक सटाण्याचा. आणि त्या दिवसापासून जी आमची मैत्री सुरू झाली, तर मग कॉलेज बंक करणं असो, पिरियड बंक करणं असो, काय असो, तिथून सगळं एकत्र. नंतर मग प्रॅक्टिसही एकत्र आम्ही सुरू केली. त्याच्यातही गंमत अशी की प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस कामं हातात काहीच नव्हती. मग एकाने नोकरी करायची आणि त्या येणाऱ्या पगारातून ऑफिस सुरू ठेवायचं असं ठरलं. आणि मग मी ऑफिस सांभाळून देवळींनी नोकरी केली 2 वर्ष आणि त्या पगारातून आम्ही आमचं ते सगळं चालू ठेवलं. आणि नंतर मग कामं वाढली, त्यानंतर मग त्यांनी सगळं केलं. आणि त्याच्यानंतर आजही आम्हाला एकट्याला कोणी ओळखत नाही, कुठेही गेलो की देवळे जाणे आले असंच म्हणतात. आणि हे असं चालू राहावं. खूप खूप आभार सर. आणि हे देवरे धावणे हे मैत्री अशीच सुरू राहावी. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप शुभेच्छा.